12वीला ज्या मुलं आहेत त्यांचा आज निकाल आहे, त्यामुळे त्यांची सगळ्यांची धाकधूक सध्या वाढली असेल. दुपारी 4 वाजता 12वीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. वेळ जसजशी जवळ यायला लागली आहे सगळ्यांची धाकधूक वाढलेली आहे, कारण यावेळेला कशा पद्धतीनं आपल्याला पर्सेंटेज मिळाले असतील याचा विचार या सगळ्या मुलांच्या मनात आहे. 31 जुलैपूर्वी निकाल लावावा असं सुप्रीम कोर्टानं आदेश दिले होते, मात्र राज्यातली पूरपरिस्थिती, अतिवृष्टी, त्यामुळे राज्यातला निकाल जरा उशिरानं लागतोय. आज दुपारी 4 वाजता 12वीचा निकाल ऑनलाईन तुम्हाला बघता येणार आहे. कोणत्या वेबसाईटवर निकाल बघता येईल बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. hscresult.11thadmission.org.in कुठल्या कुठल्या वेबसाईटवर निकाल बघता येईल ते लिहून घ्या. msbshse.co.in त्याशिवाय hscresult.mkcl.org. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राज्य मंडळामार्फत दरवर्षी 12वीची परीक्षा घेतली जाते, परंतु यावर्षी सुद्धा आपण नियमित परीक्षा घेण्यासाठी एप्रिलमध्ये वेळापत्रक जाहीर केलेलं होतं, परंतु कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला ती परीक्षा घेता आली नाही. पहिल्यांदा ती पुढे ढकलण्यात आली जूनमध्ये, आणि त्यानंतर मग जुलैमध्ये ती रद्द करण्यात आली. आणि रद्द करताना शाळांनी जे काही अंतर्गत मूल्यमापन केलेलं आहे त्याच्या आधारे निकाल जाहीर करण्यासंदर्भातचा शासनाचा निर्णय झाला, आणि त्यानुसार त्या निर्णयानुसार संपूर्ण शाळांनी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे आपला निकाल तयार केला. त्यासाठी मंडळानं एक सविस्तर परिपत्रक जारी केलं की त्याच्यामध्ये शिक्षकांनी कशा पद्धतीनं निकाल तयार करायचा आणि बोर्डाच्या पोर्टलवर कशा प्रकारे भरायचा या संदर्भातलं सविस्तर सूचना दिल्या, त्याच्याबरोबरची प्रपत्रं आपण दिली, आणि त्यानंतर एक ठराविक कालावधी देऊन त्याच्यामध्ये त्यांचे गुण भरण्यासंबंधाचं पोर्टलसुद्धा उपलब्ध करून दिलं, आणि त्यानुसार हे गुण भरलेले आहेत, आणि त्याच्या आधारे मंडळानं हा निकाल तयार केलेला आहे. आणि आज आपण दुपारी 4 वाजता या मंडळाचा निकाल ऑनलाईन स्वरूपामध्ये जाहीर करत आहोत. मित्रांनो, या कोविडच्या परिस्थितीमध्ये आणि नंतर जी काही नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रामध्ये विशेषतः निर्माण झाली पावसामुळे, त्यामुळे आपल्याला आज हा निकाल जाहीर करावा लागत आहे. एकूण निकाल 12वीचा हा 99.63% लागलेला आहे. त्याच्यामध्ये फॅकल्टी वाईज मी आपल्याला निकालाची टक्केवारी देतो. जे काही नियमित विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये विज्ञान विषयाचा निकाल किंवा फॅकल्टीचा निकाल 99.45% लागला, कलाशाखेचा निकाल 99.83% लागलेला आहे, वाणिज्य विभागाचा निकाल 99.91% लागलेला आहे, आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम MCVC 98.80% निकाल लागलेला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 99.45, कलाशाखेचा निकाल 99.83, वाणिज्य शाखेचा निकाल 99.91, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 98.80, असा एकूण नियमित विद्यार्थ्यांचा निकाल 99.63% लागलेला आहे. जे रिपीटर विद्यार्थी आहेत या रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल विज्ञान शाखेचा 91.52, कलाशाखेचा 96.61, वाणिज्य शाखेचा 90.61, आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा 97.76, आणि एकूणात 94.31% रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे. तुलनात्मक जर गेल्या वर्षीचा निकाल आणि या वर्षीचा केला विचार, तर विज्ञान शाखेचा गेल्या वेळेचा निकाल 96.93 होता, आता तो 99.45 झालेला आहे,
म्हणजे 2.52% जास्त लागलेला आहे. कशाचा ओवर ऑन? हा 2.52. हा 96.93 आणि यावर्षीचा 99.45. कला शाखेचा 17.20% जास्त निकाल यावर्षी लागलेला आहे. ओव्हरऑल परसेंटेज 99.45 की 63. वाणिज्य शाखेचा 8.64% जास्त लागलेला आहे आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा 12.73% जास्त निकाल लागलेला आहे आणि एकूणामध्ये गेल्या वर्षीच्या निकालापेक्षा 8.97% जास्त निकाल लागलेला आहे. खाजगी जे विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांची संख्या एकूण 26,332 होती, त्यांच्या निकालाची टक्केवारी 99.47 अशी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 99.59% आहे. सवलती ज्या होत्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ज्या सवलती आहेत त्या सर्व त्या पद्धतीनं देण्यात आलेल्या आहेत. 12वी परीक्षेसाठी सवलतीचे गुण जे आहेत की जसे खेळाडू, NCC, स्काउट गाईड यांचीसुद्धा प्रचलित पद्धतीप्रमाणेच गुणदान करण्यात आलेलं आहे. कनिष्ठ महाविद्यालयांचा एकंदरीत आपण थोडासा निकालाचा विचार केला तर 100% निकाल असलेले कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या 6,542 आहे. 0% निकाल असलेले कनिष्ठ महाविद्यालय एकही नाही, 0. एकूण विषय संख्या 12वीला जी होती ती 160 होती आणि 100% निकाल लागलेल्या विषयांची संख्या 70% आहे. विद्यार्थ्यांची टक्केवारी आपल्याला जी नेहमी आवश्यक असते त्या पद्धतीनं मी काढलेली आहे. 35% गुण मिळालेले एक्झॅक्ट 12 विद्यार्थी आहेत. 90% व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी 91,420. 95% व त्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी 1,372 आणि 100% गुण मिळालेले विद्यार्थी 46. तर याप्रमाणे सर्वसाधारणपणे आपलं निकालाची टक्केवारी आहे. नोट्स द्यास नोट द्या सगळं. गेल्या वर्षी 99.63. आता काय पाहिजे माहिती आपल्याला? कुठल्या विभागात आहे सर्वांचा? सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल 99.81 हा सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा 99.34% आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 99.73% असून विद्यार्थ्यांचा निकाल म्हणजे मुलांचा निकाल 99.54 आहे. म्हणजेच विद्यार्थिनीच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा मुलांपेक्षा 0.19% आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 99.59% आहे हे मी आपल्याला सांगितलेलंच आहे. एकूण 13,19,754 नियमित विद्यार्थी होते. त्यापैकी 13,19,754 विद्यार्थ्यांची संपादनूक मंडळाकडे प्राप्त झाली. त्यापैकी 13
114,965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.63% आहे. तर 12वीचा निकाल हा जाहीर केला जातोय. 4 वाजेपासून तुम्हाला तो ऑनलाईन बघता येणार आहे. यंदा 2.60% निकाल वाढलेला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आणि सर्वाधिक पास झालेल्या मुली आहेत यंदाही. छत्रपतींचा विचार म्हणजे